अभी तो बोला जो लीकेज होता है उसमें डैमेज वाला जो माल है उसमें डाल दी। साबुन वाले फेंकने का भी प्रोसेस है मालूम है, ऑयल पानी में नहीं छोड़ा जाता, पानी में सर थोड़ी छोड़ता है, कहाँ छोड़ता है, कहाँ छोड़ता है क्या है निकला तो सब जमा कर दूंगा और तुझे भी जमा कर दूंगा कि लोगों को गंदी चीजें खिलाने के लिए सर है ना सर। अब तो तूने इसको फिल्टर किया है? नहीं, जैसे आता है सर हाँ वो टैंकर आता है, हम रिपैकर हैं हाँ, हम मिल वाले नहीं है सर। फिर मिल वाले नहीं है तो क्यों करते हैं सर ये धंधे? सर रिपैकर है तो खा इधर तो बोलते थे सर दादा, त्याच्या वर्करनी सगळं ऍक्सेप्ट केलंय की याच्यामध्ये पामोली नाही म्हणून, आणि हाय ना टाकी आहे ना वरती सर, तेरे ही लोग हैं जो काम कर रहे थे जिसको तूने भगाया, ये भगाया नहीं सर, शादी करी, बुलाओ वो वर्कर को, बुलाओ वो वर्कर को, बुला वो वर्कर को, बुला अगर वो नहीं बोला मेरे पास सब वीडियो है, उसने खुद बोला है उसमें पामोली नहीं करके। नमस्कार, मैं अविनाश जाधव मनसे खाने पालघर जिल्हा अध्यक्ष, मी आज पालघर मध्ये वसई मध्ये एका फॅक्टरी मध्ये आहे जे तेल आपल्याला घरोघरी येतं ते कशा प्रकारे हे होतं तुम्ही जरा नीट पाहाल तर तुम्हाला कळेल की आपण जे काही खातोय किंवा आपल्याला जे पॅक करून दिलं जातं ते चांगल्या क्वालिटीचं आहे। की सनफ्लॉवर ऑइल आहे रिफाईंड, त्याला कुठे रिफाईंड होतं यांना पण माहिती नाही, टँकर येतं, टँकरमध्ये अशी एक मशीन लावली आहे त्यात ते भरलं जातं, कुठे रिफाईंड झालं काय झालं कोणालाही माहीत नाही। हॅलो, तो हे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला खायला येतात। आज आमच्या मनसेच्या महिला रणरागिणी त्यांनी मनसेच्या पक्ष कार्यालयामध्ये आमचे रवींद्र मोरे साहेब आहेत सर अध्यक्ष, त्यांच्याकडे ही तक्रार केली होती आणि त्याच्यानंतर आज सकाळी रवी मोरेंनी त्यांनी सगळं पाहिलं, त्यानंतर मीही आलो। मला वाटतं की अशा प्रकारचं जर तेल लोकांना जर मिळत असेल, मला असं वाटतं की चुकीच्या पद्धतीने लोक आजारी पडणार आहेत, किंवा ज्या पद्धतीने पॅकिंग होते ती अतिशय चुकीची पद्धत आहे। सनफ्लॉवर ऑइल सांगून पाम तेल यातनं विकला जात आहे, त्यामुळे आपणही कुठलं जर हे सगळं विकत घेत असाल तर एकदा नीट चेक करा, हे योग्य ठिकाणाहून येत आहे। धन्यवाद, पुन्हा सांगतो जय हिंद जय महाराज। जर त्यांनी जर सांगितलं हे जे दोन्ही पाय तोडून टाकतो, जर तो बोलता तिथं जर फरक आला ते दोन्ही पाय तोडून टाकेल। हां सर, मेरे पास जो है मैं रिपैकिंग करता हूँ सर। नमस्कार, नाही घालतो आप आमचे अविनाश जाधव आहेत ना, ते तुमच्याशी बोलतील। ते तेलाचं असतं, याच्या एका फॅक्टरीमध्ये आहेत आम्ही, तेलाचे प्रोसेस आहे, त्याने काहीतरी ते टँकर वगैरे मागून त्यांनी पॅकिंग करतात, ते जरा त्यांना डिटेल सांगा जरा। इथे मी बस आहे, इथे आहे नाला फोपाऱ्यामध्ये, ¿Qué es lo que
पूर्ण काळी आहे दादा, फ्लॅश मारायला गेली याच्यामध्ये, खूप खूप काळी आहे म्हणजे खूप काळी आहे. हां 5555 ही बघा, ही टाकी बघ दादा, एवढी काळी आहे ना विचार नाही करू शकत. एक मिनिट, हे काढायला नाही पाठवू. बंद रहा.